स्मार्ट कार्ड धारकांना सवलतीच्या दरात प्रवास. 31 मे पर्यंत स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन. प्रचलित ओळखपत्रे ग्राह्य धरणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या ST बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलत प्राप्त प्रवाशांना यापुढे सवलतीच्या दरात प्रवास करावायचा असल्यास स्मार्ट कार्ड बाळगणे बंधनकारक असणार आहे. स्मार्ट कार्ड नसलेल्यांना हे कार्ड काढण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत आहे. त्यानंतर बुधवार 1 जून पासून केवळ स्मार्ट कार्ड धारकांनाच ST मध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ST प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. गत 2 वर्षापासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व ST कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या 2 कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्थात 1 जून 2022 पासून मात्र ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवासात स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय सवलतीचा लाभ घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रचलित ओळखपत्रे ग्राह्य धरणार नाही. सध्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रचलित ओळखपत्राच्या आधारे ST प्रवासाच्या सवलतीचा लाभ दिला जात आहे. प्रचलित ओळखपत्र 31 मे पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. दिनांक 1 जून पासून मात्र ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत. स्मार्ट कार्ड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राच्या लालपरीची बातमी पाहण्यासाठी MSRTC अपडेट्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच MSRTC न्यूज या फेसबुक पेजला पण फॉलो करा आणि टेलिग्राम व इंस्टाग्रामवरही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद.